तरुण पिढीचं भावविश्व मांडणारा ड्राय डे हा मराठी सिनेमा तेरा जुलै रोजी राज्यभर प्रदर्शित होणार आहे आनंद सागर प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत या चित्रपटात मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाबद्दलची माहिती दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली विरहाच्या दुःखात असताना होणारा त्रास विसरण्यासाठी अनेक कारणं आणि अने उपाय असू शकतात पण दारूसारखा पर्याय असू शकत नाही प्रेमभंगाचं दुःख अनेकांनी आयुष्यात अनुभवलेलं असतं याबद्दलची कथा सांगणारा ड्रायडे हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चित्रपटात ऋत्विक केंद्रे मुनालिसा बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर कैलाश वाघमारे पार्थ घाटगे चिन्मय कांबळी आयली घिये सानिका मुतालिक अरुण नलावडे आणि जयराम नायर यांनीही चित्रपटात काम केलंय नितीन दीक्षित यांनी सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिले असून नागराज दिवाकर यांचं छायाचित्रण आहे तेरा जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी माहिती दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी दिली आहे